हाय फ्रेंड्स, नीलम्स रेसिपीमध्ये मी नीलम आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. तर दररोज नाश्त्याला काय करायचं हा प्रत्येकालाच प्रश्न पडत असतो. तर असाच एक नाश्त्याचा प्रकार आज आपण बघणार आहोत, रव्याचे झटपट होणारे अप्पे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी घेतलेला आहे अर्धा कप बारीक रवा. तर आपल्याला अप्पे करताना जाड रवा वापरायचा नाही आहे, बारीक रवाच वापरायचा आहे. तो मी एका पातेल्यामध्ये काढून घेते. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे दही. तर इथे मी पाव कप दही घेतलेलं आहे, ते घालून घेऊयात. आणि आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कोमट पाणी. तर ही माझी खास टिप आहे की अप्पे करताना तुम्ही कोमट पाण्याचाच वापर करा, म्हणजे अप्पे हे हलके आणि आतून पोकळ होतात. तर आता आपण इथे हलवून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं दही आणि पाणी मिक्स करायचं आहे. तुम्ही इथे आता याची कन्सिस्टन्सी बघू शकता, जास्त पातळ आपल्याला हे मिश्रण करायचं नाही आहे. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात. आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता हे मिश्रण आपल्याला 15 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे, म्हणजे हा रवा आपला फुलला जातो. तर आता मी हे मिश्रण 15 मिनिटांसाठी झाकून ठेवलं आहे आणि बाजूला ठेवून देऊयात. तर आता इथे माझी 15 मिनिटं झालेली आहेत. आता तुम्ही बघा, हा आपला रवा चांगला फुललेला आहे. आता परत एकदा हलवून बघूयात आपण, म्हणजे याच्यामध्ये पाण्याची कन्सिस्टन्सी कशी आहे ते. जर तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल तर याच्यामध्ये अजून थोडंसं कोमट पाणी घालून घ्यायचं आहे. इथे मी थोडंसं कोमट पाणी अजून घालून घेते. आपण रवा झाकून ठेवला होता 15 मिनिटं, त्याच्यामुळे तो फुलतो, त्यामुळे त्यातील पाण्याचं प्रमाण हे कमी होतं. त्यानुसार आपण ही कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे. आता इथे मी या मिश्रणामध्ये घालणार आहे फोडणी. तर इथे मी बघा, गरम तेल घेतलेलं आहे आणि त्याची फोडणी केलेली आहे. त्याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे, ती घालून घेऊयात. ही पण फोडणी तुम्ही स्किप करू नका, कारण याच्यामुळे पण अप्पे हलके होतात. आणि व्यवस्थित अशी ही फोडणी याच्यामध्ये घालून घेऊयात. तुम्हाला जर भाज्या घालायच्या असतील तर तुम्ही याच वेळेला याच्यामध्ये भाज्या पण घालू शकता. तर आता आपल्याला या मिश्रणामध्ये खाण्याचा सोडा घालायचा आहे. तुम्ही इथे इनोचा पण वापर करू शकता. तर मी इथे खाण्याचा सोडा घालणार आहे, 1/4 चमचे खाण्याचा सोडा एवढ्या मिश्रणासाठी मी वापरत आहे. आणि हे बॅटर व्यवस्थित हलवून घेऊयात. तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये अप्पे करणार असाल तर प्रत्येक वेळेस एका वेळेस जेवढे अप्पे होतात तेवढे पीठ बाजूला काढून त्याच्यामध्ये ऐन वेळेस, म्हणजे करते वेळेस सोडा घालायचा आहे, म्हणजे अप्पे छान फुलतात. माझं इथे पीठ कमी आहे, त्याच्यामुळे मी सगळ्या पिठामध्ये सोड्याचा वापर केला आहे. तर आता इथे मी गॅसवरती अप्पे पात्र ठेवलेले आहे आणि त्याच्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे. तर आपण याच्यामध्ये आता हे गरम झालंय अप्पे टाकून घेऊयात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार या पिठामध्ये भाज्या पण घालू शकता. लहान मुलांना द्यायचं असेल तर व्हेजिटेबल अप्पे करून द्या, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही स्वीट कॉर्न, मटार, कांदा, टोमॅटो तुमच्या आवडीनुसार सगळ्या भाज्या वापरू शकता. आता याच्यावरती 2 मिनिटं झाकण ठेवून देऊयात. आता बघा, 1 मिनिट झालेला आहे. तर आता हे अप्पे आपले फुललेले आहेत. आता हे मी पलटून घेते. तर याचप्रमाणे मी सगळे एक एक करून अप्पे पलटून घेते. तर आता आपण दुसऱ्या साईडला भाजण्यासाठी याच्यावरती झाकण ठेवून देऊयात आणि 1 मिनिटं भाजू देऊयात. तर आता इथे बघा, आपले हे झटपट होणारे रव्याचे अप्पे रेडी झालेले आहेत. तर हे असे झालेले आहेत, तुम्ही बघा, छान असे फुलले आहेत आणि एकदम छान हलके होतात आणि आतून पोकळ होतात. तर हे मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. तर या अप्प्यांबरोबर खाण्यासाठी मी इथे केलेली आहे
खोबऱ्याची चटणी, तर ही खोबऱ्याची चटणी आणि हे अप्पे खूप छान लागतात। तर एक अप्पा मी तुम्हाला याच्यामध्ये तोडून दाखवते की किती छान झाला आहे। स्पॉन्जी स्पॉन्जी होतात, हलके होतात आणि खाण्यासाठी एकदम छान लागतात। तर ही झटपट होणारी रव्याच्या अप्प्याची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही ती नक्की करून बघा आणि कशी झाली आहे हे कमेंट करून सांगायला विसरू नका। तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, माझा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत।